तर बातमी आहे बीड मतदारसंघातून. सकल मातंग समाज व लहुजी विरोधी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर शिंदे यांनी 22 एप्रिल रोजी बीड लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये मातंग समाजाचे मतदान आजपर्यंत वीरनायक आहे असं शिंदेंनी म्हटलंय. दरम्यान मातंग समाजाचे मतदान जवळपास 1,75,000 जवळपास असून बीड लोकसभा खासदार डॉक्टर प्रीतम यांनी गेल्या 10 वर्षांपासून मातंग समाजाला खासदार फंडातून 10 समाज मंदिरं तर 1 मातंग धर्म मंदिरही दिले नसल्याचा आरोप भास्कर शिंदे यांनी केलाय. दरम्यान या बातमीचा आढावा घेतला. मी आज बीड मतदारसंघात लोकसभेचं निवडणूक लढवत आहे. आज मातंग समाजाचं या लोकसभा मतदारसंघातली 2 लाख मतदान आहे आणि आज जर मातंग समाजाचा परिपूर्ण विचार केला गेला तर या 8ही विधानसभा क्षेत्रामध्ये मातंग समाज ताकदीने आणि निर्णायक आहे. परत पक्षातील म्हणजे शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, मातंग समाजाला विषम घेतून पाहतात आणि मातंग समाज हे सदाचार समाज असं पाहिलं जातं. म्हणून या जिल्ह्यातल्या 8ही आमदारांनी ज्या ज्या तालुक्यात ज्या धर्ममंदिराची गरज आहे कोणत्याही धर्म मंदिराचं कुणीही पाहिजे तसं मातंग समाजाला न्याय दिलेला नाही. आणि या जिल्ह्याचे खासदार जे 10 वर्षापासून आहेत डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनीही विषमतेतून मातंग समाजाला न्यायिक पद्धतीने पाहिलं नाही कारण 10 वर्षामध्ये मातंग समाजाला कोणत्याही फंड दिलेला नाही. या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर काम करणारे आदरणीय धनंजयजी मुंडे हे पण सामाजिक न्याय विभागाच्या 2.5 वर्ष मंत्री होते पण 59 जातीचा मंत्री असतानाही मातंग समाजाला विषमतेतून पाहिलं गेलं आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये धनंजयजी मुंडेने 10 समाज मंदिर किंवा मातंग समाजाला 10 मंदिरही दिले नाही. आमदार प्रकाश सोळंके माजलगाव विधानसभा क्षेत्रातील आहे, त्यांनीही किमान 5 वर्षात प्रकाश दादा सोळंकेने 50 समाज मंदिरं 50 धर्म मंदिरं किंवा 50 सभामंडप मातंग समाजाच्या अपेक्षेनुसार देणं गरजेचं होतं तरीही प्रकाश सोळंकेने दिलं नाही. असे 8ही विधानसभा क्षेत्रामध्ये मातंग समाजाला न्याय मिळाला नाही. या जिल्ह्यामध्ये 2 लाख मातंग समाजाचं मतदान आहे. इथं जे जे पक्ष म्हणतात की मातंग समाज आमचा दावणीला बांधलेला समाज आहे ते हरमखोरांना सांगतो. यानंतर कोणत्याही पक्षाचा गुलाम किंवा मातंग समाज कुणाची जागिरी नाही. मातंग समाज हा मातंग समाजाच्याच नायकाचा आणि कार्यकर्त्याचा समाज आहे. या महाराष्ट्राला या बीड लोक मतदारसंघातून आमचं जे 2 लाख मतदान आहे ते मातंग समाजालाच पाहणार आहे. आम्ही 2 लाखाच्या पुढेच विचार करतो. मी आज लहुजी विद्रोही सेनेचा अपक्ष उमेदवार म्हणून भास्कर शिंदे जे आज आहे ते येणाऱ्या लोकसभेमध्ये मला प्रचंड मताने इथं ओबीसी समाजाने दलित मुस्लिम सर्व समाजाने मला ताकदीने साथ द्यावी एवढंच या लोकसभेच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या येणाऱ्या काळामध्ये मी या बीड लोकसभेचा ताकदीने समाजामध्ये आणि समाज जे विषमतेतली समाज आहेत उपेक्षित वंचित शोषित पीडित या समाजाला न्याय देण्याचं काम करण एवढंच सांगतो. जय हिंद जय लहुजी.